नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं एस के हर्ड सिरीज चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की विप्रोसाठी अप्लाय कसं पद्धतीने करायचं। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण जर मागील 3 महिन्याच्या आत विप्रोची एक्झाम दिली असेल तर तुम्ही या एक्झामसाठी इलिजिबल नसणार आहात। म्हणजे तुम्ही मागील 3 महिन्याच्या आज जर विप्रोसाठी अप्लाय केला असेल किंवा कोणत्या त्यांच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये इन्वॉल्व असाल तर तुम्ही आत्ता एलिजिबल नसणार आहात। तर मी तुम्हाला ही जी विप्रोची अप्लाय लिंक फॉर्म आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तुम्ही त्या लिंकवरती गेल्यानंतर डायरेक्ट या फॉर्मवरती याल। त्यानंतर तुम्हाला खालील अप्लाय नाऊ बटनवरती क्लिक करून जी प्रोसेस असते ती स्टार्ट करावी लागेल। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपली ईमेल आय डी रजिस्टर करून नेक्स्ट बटनवर क्लिक करा। नंतर सर्वप्रथम तुमचा रिझ्यूम तुम्हाला अपलोड करावे लागेल। जर तुम्हाला तुमचा रिझ्यूमचा फॉर्मॅट पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तेथे तुम्हाला रिझ्यूमचा फॉर्मॅट मिळेल, तुम्ही एडिट करू शकता त्याला। त्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी म्हणजेच तुमचा ईमेल आय डी, नंतर तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे, त्यानंतर तुमचं मिसेस जे काय आहे ते सिलेक्ट करा। तुमचं नाव बरोबर आहे का ते चेक करून घ्या। फर्स्ट नेम तुमचं नाव आहे का, मिडिल नेम, वडिलाचं नाव, लास्ट नेम, सरनेम आहे का ते चेक करून घ्या। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे, प्रायमरी अँड सेकंडरी मोबाईल नंबर। त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे। ॲड्रेस फिल केल्यानंतर तुम्हाला तुमची कंट्री जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे आणि नंतर त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट आणि शेवटी तुम्हाला तुमचा जो पोस्टल कोड पिनकोड जो आहे तो एंटर करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर व्हॉट एव्हर यू हॅव टू एंटर इट। त्यानंतर तुमचं जे 10वीचं शाळेचं नाव आहे ते एंटर करायचं आहे आणि तुमचा पासिंग इयर ज्या वर्षी तुम्ही 10वी कंप्लीट केली तो पासिंग इयर, आणि हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे तुम्ही पाहू शकता, हा इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर तुमचं स्टेट, नंतर तुम्हाला तुमचे 10वीचे पर्सेंटेज सिलेक्ट करून पर्सेंटेज एंटर करायचे। पर्सेंटेज तुम्हाला तुमचे 2 डेसिमल पर्यंत एंटर करायचे। नंतर 12वीची कॉलेज, 12वीचं कॉलेजचं नाव, त्यानंतर 12वी रजिस्ट्रेशन नंबर अँड पर्सेंटेज सेम लाईक 10th। त्यानंतर तुम्हाला टाईम झोन सिलेक्ट करून नेक्स्ट करायचं आहे। तर तुम्ही फर्स्ट फॉर्म कम्प्लीट केला आहे आणि आता सेकंड फॉर्ममध्ये तुम्हाला हे चेकबॉक्स चेक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत इथे तुम्हाला एशियन म्हणून सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे। वरील इन्फॉर्मेशन रीड करा आणि तुम्ही फिल करू शकता आणि नंतर सबमिट केल्यानंतर हे जे 4 क्वेश्चन आहेत ते तुम्हाला खूप केअरफुली फिल करायचे आहेत। पहिला क्वेश्चन आहे की तुम्हाला 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनमध्ये जर 60 किंवा 6 CGPA असेल तर येस करा, नसेल तर नो करा। सेकंड क्वेश्चन असा आहे की बॅकलॉग असेल तर येस करा, नसेल तर नो करा। थर्ड असा आहे की तुम्हाला 3 वर्षाचा गॅप आहे का एज्युकेशनमध्ये 10वी ते ग्रॅज्युएशनमध्ये, असेल तर येस, नसेल तर नो। नंतर हे भरून झाल्यानंतर तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करू शकता। नंतर तुम्ही तुमचा अंडर ग्रॅज्युएशन सिलेक्ट करा, तुमचा
जो युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन नंबर आहे इलिजिबिलिटी नंबर तो एंटर करा, स्टेट सिलेक्ट करा, तुमची सिटी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि अदर सिलेक्ट करा जर तुमचं कॉलेजचं नाव लिस्टमध्ये नसेल, आणि इथे एंटर करा जर तुमच्या कॉलेजचं नाव ह्या लिस्टमध्ये नसेल तर. आणि जो तुमचा कोर्स आहे तो तुम्ही सिलेक्ट करा बीएससी बीसीए, तर या दोन कोर्सेससाठीच ही कॅम्पस आहे. त्यानंतर तुमची स्ट्रीम सिलेक्ट करा ब्रँच, आणि तुमचा सी जी पी ए जो आहे जो सेकंड इयरच्या सेकंड सेमचा कंप्लीट झालेला असेल किंवा तुमचा जो रिझल्ट लागलेला असेल काय प्रिव्हियसली तो एंटर करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट होईल. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या डॅशबोर्डवरती जायचं आहे. डॅशबोर्डवरती गेल्यानंतर ही तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही रीड करू शकता. डॅशबोर्डवरती गेल्यानंतर तुम्हाला बोर्डिंग पास, इथे तुम्हाला स्टेटस दिसेल रिसिव्ड सबमिशन, आणि तुम्ही जेव्हा बोर्डिंग पासवरती क्लिक कराल तुम्हाला रिझ्यूम नंबर, इव्हेंट आय डी, जी काही इन्फॉर्मेशन आहे तुमची प्रायव्हसी ते दिसून जाईल. ती तुम्हाला एखाद्या पी डी एफमध्ये सेव्ह करायची, तुम्ही ती सेव्ह करून ठेवू शकता. तर अशा रीतीने जो विप्रोचा फॉर्म आहे तुम्ही सक्सेसफुली अप्लाय केले विप्रोसाठी, तर तुम्हाला एक विप्रो कडून मेल येईल जेव्हा एक्झाम ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जातील. त्याच्या अगोदर तुम्हाला ते कळवतील मेल थ्रो. तर जशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप अप्लायची जी प्रोसेस आहे ती सांगितली, तुम्ही त्या पद्धतीने गेलात तर तुमचे रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती चुकणार नाही. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, सी इन नेक्स्ट व्हिडिओ. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा.